ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बेळगाव येथे डीजीपी आयपीएस अधिकाऱ्यांची भेट. बेळगाव पोलीस विभागात कोविड नियंत्रणासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या डीजीपी आयपीएस अधिकारी भास्कर राव हे आज बेळगावला दाखल झाले. त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणी भेटी देऊन कोविड संदर्भात जनजागृती केली. आज शहरात सुमारे 1500 मास्कचं वितरण करण्यात आलं. कोविड मार्गसूचींचे पालन करण्यासंदर्भात त्यांनी आवाहन केले. सुरुवातीला अंजुमन संस्थेला भेट देऊन मुस्लिम बांधवांशी चर्चा केली. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचींचे पालन करून नमाज पठण करावे. आपापल्याच घरीच नमाज पठण करावे. कोविड संदर्भातील कोणत्याही नियमांचं उल्लंघन करू नये. सरकार आपला जीव वाचवण्यासाठी कार्यरत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून आपले कर्तव्य पार पाडावे आणि सहकार्य करावे असे आवाहन भास्कर राव यांनी केले. तुम्ही इथं पडून जाऊया, त्यापटीस पडून जाऊया, तुम्ही नाल्तर काय टेस्ट काय आहे ते टेस्ट तुम्ही घ्या. तुम्ही टेस्ट पॉझिटिव्ह झाल तर तुम्हाला औषध देऊन काय देऊन तुम्हाला अनुकूल करास्तव आहे, तुम्हाला अनानुकूल करास्तव नाही, तुम्हाला अवमान करास्तव नाही, तुम्हाला कष्ट द्यास्तव करत नाही आहे की ना. तुम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह असू नये तर आणताल तर तुमचं मला एअरलाईन्स मध्ये तकलीफ होणार नको म्हणू ना. त्यासाठी हे बॉर्डर मध्ये थोडक सक्ती केला आहे. इथं क्रॉस म्हणा, नदी आणतो नये, तसं काय येणं नको. राजा रोष होणी तुम्ही रोडावर येवा, टेस्ट घ्या, आण घ्या. सर आज सकाळीपासून आपण काय काय केला, कसं जनजागृत केलं? सकाळी मीटिंग करू ना. ऑफिसमध्ये काम करणं नको, ऑफिसा बाहेर या म्हणून ऑफिसर लोकांना सांगितलं आहे. मीटिंग एक केलते पुरे पुरे मीटिंग डिस्कशन चर्चा एक झालं तर पुरे. लोकांमध्ये तुम्ही काम करा, लोकांना धैर्य देवा. तुम्ही लोकांमध्ये मास्क वांटा आणि सोशल डिस्टन्सिंग बॉक्स गिंग करीवा तुम्ही. आणि सक्ती होणे असा पण दिल से सक्त, दिमाग से सक्त, दिल से सक्त काम करा. ऍज फार ऍज पॉसिबल बिमारी विल बी कमिंग अंडर कंट्रोल बिकॉज देर इज नो अदर थिंग अपार्ट फ्रॉम दॅट. आणि सरकार आता वॅक्सिनेशनचं सांगितलं आहे. आता वॅक्सिनेशन सरकार आम्हाला अनुकूल करून दिलं आहे. कुटकुट होतं की तुम्ही वॅक्सिनेशनचा फायदा घ्या. तुम्ही आता वॅक्सिनेशन तुम्ही आता नेग्लेक्ट केलं तर नंतर तुम्ही सरकार मागं पडताना आम्हाला वॅक्सिनेशन करावा म्हणून. आता तुम्हाला सरकार बोलावतं वॅक्सिनेशन करायला, तुम्ही ऑपॉर्च्युनिटी युज करा आणि वॅक्सिनेशन घ्या. महानगर न्यूजसाठी बेळगावहून विठ्ठल पवार.